अभिनंदन डॉक्टर, कुपोषण आणि सकस आहार जनजागृतीच्या प्रकल्पावर खूप सुंदर माहिती दिली. खरं सांगायचं तर ह्यावर्षी आम्हाला खूप चिंता वाटते हो. कोविडमुळे बरंच नुकसान झालं आहे मुलांचं. काय आणि कसं करायचं हेच कळत नाही आहे. अहो प्रमिलाताई, शासनाने त्यासाठीच तर आपली आजची मीटिंग आयोजली होती. कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेऊनच कुपोषण आणि सकस आहार जनजागृतीचा प्रकल्प राबवला जाईल. अंगणवाडीच्या सुमनताई आणि आशाताई आनंदी तुमच्या शिक्षिकांना लागेल ती मदत करतील. तर निघू मी. डॉक्टर जरा थांबा, फक्कड चहा आणि बटाटे वडे मागवलेत तुमच्यासाठी. अरे बापरे, मोठीच सर आली हो. अरे डॉक्टर आले आहेत. अगं उर्मिला, ये ये, तुझीच वाट पाहत होते. बस हे डॉक्टर अरविंद, आपल्या महिला सरपंच मुक्ताई मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्यांना पाठवलंय. शाळेतल्या पालक आणि विद्यार्थ्यांना सकस आहाराचं महत्त्व आणि कुपोषणाच्या गंभीर व प्रदीर्घ परिणामाबद्दल जागरूक करणं ही आता आपली जबाबदारी आहे. बरं मॅडम. आणि डॉक्टर, ह्या आमच्या उर्मिला मॅडम, आमच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मुलांच्या लाडक्या शिक्षिका. ह्यांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट मुलं आणि पालक पटकन मनावर घेतात. छान. नमस्कार उर्मिला मॅडम. अगं उर्मिला, किती भिजली आहेस? अंग गरम नाहीये ना? अहो प्रमिला मॅडम, किती घाबरता. नुसतं भिजायला झालं म्हणून नाही होत लागण कुठल्याही आजाराची. आता काय सांगू डॉक्टर, गेले 4 दिवस मला शिंक आली रे आली की घरातले सगळे बॉम्ब फुटल्यासारखे इथं तिथं पळतात. आता तर फक्त उड्या मारायच्या बाकी आहेत त्यांनी. अहो आपल्या सिनेमात दाखवतात ना अगदी तशा. आता येताना किराणा मालाच्या दुकानासमोर रांगेत उभे राहिले आणि नेमकी तेव्हा शिंक आली. म्हणून मी सावधपणे तोंड रुमालाने संपूर्ण झाकून घेतलं. पण शिंकून झाल्यावर चेहऱ्यावरचा रुमाल काढून बघितलं तर माझ्या पुढची अख्खी रांगच गायब होती. आणि माझा पहिला नंबर झाला होता. डॉक्टर विनोदाचा भाग जाऊ द्या, पण खरंच शिंक आली तर घाबरायचं नाही हे सामान्य जनतेला माहीतच नाहीये. कसं आहे ना मॅडम, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या शरीराला कुठल्याही आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असते. जर शरीराला नियमित सकस आणि पोषक आहार मिळत असेल तर ते शरीर नेहमी सुदृढ राहते. एक अगदी बाळबोध प्रश्न विचारू का हो डॉक्टर? विचारा की. हा म्हणजे एखादं शरीर कमकुवत आहे किंवा कुपोषित आहे हे आम्ही नेमकं कसं ओळखायचं बरं? हे खरंय. हा कसं ओळखायचो आम्ही? बघा, मूल जन्माला आल्यापासून ते बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढावस्था, वार्धक्य अशा टप्प्यातून किंवा अवस्थांमधून जातं. तेव्हा बालकाच्या प्रत्येक अवस्थेनुसार त्याची शारीरिक वाढ, वजन आणि क्रिया अपेक्षित असतात. मॅडम. अगं स्वाती, कमालच केलीस बाई, एवढ्या पावसात अशा अवघडलेल्या परिस्थितीत कशाला आलीस? काय करू मॅडम, सारखा मुलांचाच विचार येतोय मनात. किती दिवस झाले सगळं विसरली तर अशी स्वप्न पडतात आणि जीव वर खाली होतोय. त्यात अर्ध्या वाटेवर पावसाने गाठलं, मग म्हटलं परत जाण्यापेक्षा तुमच्यातला बटाटा वडा खाऊन जाऊ. बर बाई, खा आमचे वडे, पण आधी पाणी पी आणि गरम गरम चहा घे, मग थंडी पळून जाईल बघ तुझी. अगदी वेळेवर आलात स्वाती मॅडम तुम्ही. हो का बरं? स्वाती, काही महिन्यांपूर्वी तुम्हाला सांगितलं होतंस की सततच्या आजारपणामुळे आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांची शाळा बुडते. काही मुलं इतर मुलांच्या मानाने धावणे, उड्या मारणे अशा शारीरिक हालचालींच्या प्रकारांमध्ये कमकुवत आहे. हो मॅडम, तो प्रथमेश आठवतो का तुम्हाला? तो बघावा तेव्हा माती खायचा, त्याचे ओठ, हात आणि चेहरा पांढुरका दिसायचा आणि नंतर मग तो बघावं तेव्हा आजारी पडायला लागला. आणि बाई ती लीना, देवा, मी तिला कोणताही प्रश्न विचारला तर ती उत्तरच नाही द्यायची, सतत डोकं दुखतं म्हणून सांगायची. मी शिकवलेला तिला कळतच नाहीये असं मला वाटत होतं. मॅडम, माझ्याही प्राथमिक शिक्षण वर्गातील काही मुलं ही इतर मुलांपेक्षा वाढीला कमी आहेत.
मग हे पण कुपोषणाचंच लक्षण आहे का? हो, कुपोषणाचंच लक्षण आहे. जर एखाद्या बालकाला दीर्घ काळ सकस आहार नाही मिळाला तर त्या कुपोषित मुलांची शारीरिक वाढ ही त्यांच्या बरोबरीच्या मुलांपेक्षा मंद होते किंवा खुंटते. आणि अशी मुलं इतरांच्या मानाने उंचीला बुटके दिसतात. सतत आजारी पडणे, डोकं दुखणं, बौद्धिक विकासातही मागे पडणे ही कुपोषित बालकांमधली सामान्य लक्षणं आहेत. डॉक्टर, हे टाळण्यासाठी काय करावं? कसं आहे मॅडम, कुपोषण झालेली माता सुदृढ सशक्त बालकाला जन्म नाही देऊ शकत. त्यामुळे कुटुंबियांनी सर्वप्रथम मुली, गृहिणी आणि गर्भवती महिलांना सकस आणि सुरस आहार पुरवला पाहिजे. एक सुदृढ माताच सशक्त बाळाला जन्म देते. स्वाती मॅडम, ऐकलत ना? हो. आता बाळ अन्न खाऊ लागेपर्यंत सारखे वडे खाणं बंद आणि सकस आहारावर अधिक भर द्यायचा. हा, आणि त्याचबरोबरीने कुटुंबियांनी गरोदर महिलेला वेळोवेळी दवाखान्यात नेऊन तिच्या वजनामध्ये अपेक्षित वाढ होत आहे की नाही याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. ते कशासाठी डॉक्टर? गरोदर महिला आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या वजनातील अपेक्षित वाढ हे त्यांच्या सुदृढपणाचं लक्षण आहे. मला सांगा स्वाती मॅडम, तुम्ही दररोज आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेताय ना? खरं सांगू का डॉक्टर, तोंडाची ना चवच गेली आहे म्हणून नाही घेत मी गोळ्या. जर गरोदर महिलेच्या शरीरात लोह आणि आयोडीन सारखी सत्व आणि शक्ती नसेल तर बाळ कमी वजनाचं आणि अशक्त जन्माला येतं. कुपोषित बालकांमध्ये प्रतिकार शक्तीचा अभाव असतो, त्यामुळे ती सतत आजारी पडतात आणि आजारात त्यांची दगावण्याची संभावना जास्त असते. या अशक्तपणाचा परिणाम पोटातल्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवरही होतो, म्हणून बालक मंदबुद्धी होण्याचीही संभावना असते. सततच्या आजारपणांमुळे केवळ शरीरच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासातही कुपोषित बालक मागे राहत असतील ना? आऊ म्हणजे उभ्या आयुष्याचीच फरफट. नाही, फक्त त्याच्याच आयुष्याची नाही तर त्या अशक्त बालकाच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्याही अशक्तच निपसतात. बालकाच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्याही? हे कसं शक्य होतं? एका कुपोषित बालिकेला वेळीच सकस आहार नाही मिळाला तर मोठी झाल्यावर ती अशक्त बाळालाच जन्म देते. अरे देवा, म्हणजे या कुपोषणातून येणाऱ्या अशक्तपणाचं हे दुष्टचक्र कुटुंबाच्या सर्व पिढ्या नासवू शकतात. हो उर्मिला मॅडम, तुम्हाला अगदी बरोबर समजलंय. सकस आणि पोषक आहार रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार शक्तीची आजाराबरोबर लढण्याची ताकद जितकी जास्त तितकं शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं. म्हणजे डॉक्टर, त्या उलट कुपोषित आणि अशक्त शरीरामध्ये बौद्धिक विकासाची कमतरता दिसते, तसंच रोगप्रतिकार शक्तीही अगदी कमी असते ना? हो, अगदी बरोबर उर्मिला मॅडम. असं शरीर कुठल्याही आजाराला सहज बळी पडून त्याचा जीव धोक्यात येण्याची संभावना जास्त असते. आपला बालविकास विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गेली अनेक वर्ष आपल्या राष्ट्रातील जनमानसाचं कुपोषणाकडे लक्ष वेधू पाहते, पण अजून म्हणावं तसं यश नाही आले. आजही सरकारच्या वैद्यकीय पथकाच्या नोंदणीप्रमाणे आपल्या गावातील 40% मुली, माता, बालकं अशक्त आहेत. तेव्हा त्यांना संसर्ग आणि प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी कुटुंबियांचं लक्ष वेधून बालक, महिला आणि मातांना सशक्त आणि सुदृढ बनवण्यासाठी गावात जनजागृती करावी लागणार आहे. मॅडम, आता समजलं की सध्याच्या COVID-19 विश्वव्यापी संसर्गापासून आपल्या गावातील कुपोषित बायका आणि बालकांना वाचवायचं असेल तर आपल्याला युद्ध पातळीवर जनजागृती करावी लागेल. नक्कीच. आणि त्यांना सकस आहाराचं महत्व पटवून त्यांची प्रतिकार क्षमता वाढवावी लागेल. केवळ COVID-19 नव्हे तर त्यासारख्या इतर कोणत्याही संसर्गाशी आणि प्रादुर्भावाशी सामना करणारा एकच कानमंत्र आहे आणि तो म्हणजे डॉक्टर. मी सांगते ना, होईल संसर्गाची हार जर द्याल माता आणि बालकांना पौष्टिक आहार. होईल संसर्गाची हार, होईल संसर्गाची हार, करारे पौष्टिक आहार, करारे पौष्टिक आहार. सेंटर फॉर SBCC वतीने आणि युनिसेफच्या सहकार्याने आमची उर्मिला. मन संतुलित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मनाच्या गोष्टी या कार्यक्रमात आपला ताणतणाव कमी करून आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं यावर आपण बोलणार आहोत. ऐका मनाच्या गोष्टी दर मंगळवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशन